तो पहिले षटक समाप्त झाले 8 धावा फलकावर। परेश ठाकूर मैदानामध्ये आहे, परंतु निलेश ठाकूरला परतावं लागलं, कोणत्यातरी एका फलंदाजाला बाद व्हावं लागणार होतं हे मात्र निश्चित होतं। आणि निलेश ठाकूर आपली विकेट सरेंडर करत मैदानाच्या बाहेर आले। रोहित गरज चाललाय मैदानाच्या आतमध्ये, हेड नंबर 3। पहिल्या मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती रोहितनं, कारण इथून मात्र सुपर 4 प्रवास आहे, सेमी फायनल मध्ये दाखल होईल संघ, आणि त्यासाठी मात्र झुंजावं लागेल, सोपं नसेल, कारण मागचा सामना पहिला असेल डिफेंड केल्या होत्या। खरं तर ताबा ज्या ठिकाणी असं वाटत होतं एका क्षणाला जर्मन कारकोबर संघ जिंकेल, परंतु पुन्हा एकदा सामन्यामध्ये कलाटणी पाहायला मिळाली होती। त्यामुळे आज गोलंदाजी ही सुद्धा चांगली झाली ती गणेशपुरी संघाची। अविनाश येतोय, दुसऱ्या षटकाची जबाबदारी मात्र त्याच्या खांद्यावर। आज चांगला खेळ राहिलाय, गोलंदाजी असेल फलंदाजी असेल, अविनाशनं प्रत्येक मॅच मध्ये आपला परफॉर्मन्स दिलाय, त्यामुळं आता या महत्वाच्या मॅच मध्ये त्याच्या गोलंदाजीतला परफॉर्मन्स सुद्धा हवा आहे तो गणेशपुरी संघाला। रोहित असेल ऑन स्ट्राइक, गोलंदाजी मार्क वर अविनाश तयार होतोय, दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात। आजच्या रात्रीमधील शेवटची मॅच आपण पाहतोय, क्लीन बॉल दांडी गुल पहिलाच बॉल वर अविनाश ढोलकरला मात्र मिळते सफलता। रोहित गरत आल्या पावली माघारी, भोपळाही फोडू दिला नाही, 0 या धावसंख्येवर मात्र तंबूच्या आश्रयाला। दुसरा हादरा सुरळीत सुरू होतं, खरं तर पाहायला गेलं तर रनआउटच्या स्वरूपात विकेट, आणि त्यानंतर लगेचच पुढच्या बॉलवर क्लीन बोल्ड अविनाश ढोलकरचा शिकार मात्र राहिलाय। परेश ठाकूरला लीड करावं लागेल या मॅचमध्ये, कारण हा एक असा खेळाडू आहे तो काही करू शकतो। इथे दोन फलंदाज माघारी परतलेत, इन ॲट नंबर 4 मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल तो प्रणित ठाकूर, आणखीन एक गुणवान खेळाडू। बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग जरूर आहे तो तुम संघाची, परंतु त्याच वेळेला मात्र गोलंदाजी सुद्धा चांगली आहे, आणि नक्कीच शेवटपर्यंत कदाचित लास्ट बॉल 3 अनुभवाला मिळेल या मॅचमध्ये अशीच आपण अपेक्षा करूया। प्रणीत येतोय, अविनाश, आज मात्र अविनाशनं जो खेळ केलाय ना, जेव्हा संघाला गरज होती धावांची तेव्हा अगदी निर्णायक क्षणाला त्याच्या बॅटमधून षटकार पडलेत, अगदी पहिल्या मॅचपासून त्याचा प्रवास पाहिला तर। जेव्हा गरज होती गोलंदाजीची तर गोलंदाजीमधून सुद्धा मागच्याही मॅचमध्ये पहिल्याच बॉलवर विकेट मात्र त्यांना नोंदवला होता। चला थोडा स्पीडअप करा, उद्या सुद्धा बरोबर 7 या स्पर्धेमध्ये पहिला चेंडू पडेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया। दोन्ही संघ जे असतील त्यांना कॉन्टॅक्ट केलं जाईल दिवसभर। फुल टॉस बॉल स्ट्रेट टू द फील्डर, विकेट डाउन, लगातार दुसरा धक्का दिला अविनाश ढोलकरनं। प्रणित ठाकूर सुद्धा पुन्हा एकदा माघारी परतत असताना एका पाठोपाठ एक हादरे मात्र दिलेत मागच्या 3 चेंडूंवर। 3 फलंदाजांनी भैरवनाथ दुतुम संघाच्या मैदान सोडलंय, आणि थोडासा ट्रबल मध्ये असताना गोलंदाज असेल विकेट हॅट्रिकच्या उंबट्यावर, धावफलकावर धावा लागल्या त्या 8 अजूनही 10 चेंडू शिल्लक असतील आणि 22 धावांची आवश्यकता आहे, परंतु इथे काय घडतंय, फलंदाज एकही फलंदाज काही पट्टीवर उभा राहण्यास तयार नाही का, हा प्रश्न आता मात्र दुतुम संघाच्या पाठीराख्यानं पडला असेल। रोहित गरजच्या पाठोपाठ आता मात्र प्रणित ठाकूर सुद्धा पॅवेलियनमध्ये परतलाय, आणि 5 स्थानावर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल सिद्धेश ठाकूर, अजून एक भरवशाचा फलंदाज भैरवनाथ दुतुम संघासाठी, परंतु गोलंदाज अविनाश ढोलकर असेल विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर। सुपर बॉलिंग, कंबालीचा परफॉर्मन्स दिला या खेळाडूनं, पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं होतं 9 धावा दिल्या होत्या आणि 2 फलंदाज बाद केलं होतं,
त्यानंतर पुढच्या मॅचमध्ये 15 धावा थोडंसं महागडे षटक ठरलं होतं, परंतु दोन धावा दोन विकेट घेतल्या होत्या आणि याही मॅचमध्ये मात्र दोन विकेट, म्हणजे आज रात्रीमध्ये तब्बल 6 विकेट नोंदवल्यात अविनाश ढोलकरनं. तर प्रत्येक चौकारासाठी सिद्धेश ठाकूरसाठी चौकाराला 1000 आणि षटकाराला 2000 सी आर सचिन ठाकूर यांच्या वतीनं. नेहमी सिद्धेश ठाकूरला हे पारितोषिक पर अशा क्रीडांगणावर आम्ही पाहत असतो. सिद्धेचं मनोधैर्य वाढ तर मनोधैर्य उंचवण्याचा प्रयत्न and wicket hat trick. पहिली विकेट हॅट्रिक, कमालीची बॉलिंग पाहायला मिळाले. सिद्धेश ठाकूर सुद्धा मागे येतोय. रोहित गरत, प्रणीत ठाकूर, सिद्धेश ठाकूर अगदी तिकडी. खर तर हे सगळ्यात चांगले फलंदाज यावेळेस, मात्र भोपळाही फोडू दिला नाही. अविनाश ढोलकरचे शिकार मात्र ठरलेत आणि या मॅच मध्ये मात्र जबरदस्त पुनरागमन केलंय. ध्रुवी तिल्लेवन VRCC गणेशपुरी या संघानं विकेट हॅट्रिक नोंदवण्याचा कारनामा मात्र या स्पर्धेमध्ये केला अविनाश ढोलकरच्या नावावर. आमचे जय मल्हार हॉटेलचे प्रोप्रायटर अर्थातच प्रथमेश पिताश्री प्रकाशजी गोळी यांच्या माध्यमातून मात्र या विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी जमा झालंय. सुपर सुपर बॉलिंग. त्याचप्रमाणे विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आकाश ढोलकर यांच्या पतीनं सुद्धा असेल. संपूर्णपणे पाहायला गेलं तर रनआउटच्या विकेट नंतर सार काही अलबेल नाही, हेच मात्र प्रत्येक जण मैदानामध्ये गेलेला चुका करतोय. आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निहाल पाटील, अविनाश ढोलकर पुढचा चेंडू घेऊन मात्र सज्ज होतोय. क्लीन बॉल, लगातार चौथा धक्का दिलाय. अविनाश ढोलकरची दाहकता भीषणता मात्र अनुभवायला मिळते. भैरवनाथ दुतुम संघ एका पाठोपाठ खच्चीकरण केलं जातं या संघाचं. लगातार 4 विकेट आज मात्र मोठा मोठा मित्र म्हणेन इतिहास रचलाय. आज या मैदानावर गणेशपुरी संघाच्या अविनाश ढोलकरनं 4 फलंदाजांना एका पाठोपाठ बाद केले. निहाल सुद्धा मैदानाच्या बाहेर येत असताना, त्यामुळे आता मात्र परेश ठाकूर नॉन स्ट्राईक एंडवरून पाहतोय माझे साथीदार आता मात्र काय करतायत. आणि हताश होण्याशिवाय त्याच्याकडे सुद्धा पर्याय उरलेला नाहीये. एकटा पडलाय, एकटा नॉन स्ट्राईक एंडला पडलाय, परंतु त्याला साथ द्यायला मात्र कोणताच फलंदाज खेळपट्टीवर साधत तग सुद्धा धरू शकलेला नाहीये. आणि सुपर बॉलिंग, यापेक्षा दाहकता काय असू शकते एखाद्या गोलंदाजीची. आणि हे चटके दिलेत ते अविनाश ढोलकरनं, एका पाठोपाठ 4 फलंदाज मात्र बाद केलेत. आकाश ढोलकर यांच्या वतीनं आणखीन 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल ते अविनाश ढोलकरला. मोठा मोठा पराक्रम मी तर म्हणेन. षटक पहिलं चांगलं पडलं होतं, प्रथमेच 8 धावा दिल्या होत्या, रनआउटची विकेट जशी आली आणि त्यानंतर मात्र संपूर्णपणे खेळ पालटलाय. 8 चेंडू आणि आता मात्र गरज असेल ती 22 धावांची. इथे जोरदार अपील स्वीकारले, 5 विकेट ऑल, जोरदार टाळ्या उंचावू द्या. 5 विकेट ऑल कारनामा केला या स्पर्धेमध्ये. सलग 5वा बळी आज मात्र एक ऐतिहासिक कामगिरी करण्याच्या तयारीमध्ये तर नाहीये ना अविनाश ढोलकर. आणि त्याची ही परफॉर्मन्स, त्याची कामगिरी आता मात्र वर्षानुवर्ष लक्षात ठेवणारी कामगिरी मात्र केले अविनाश ढोलकर. सलग 5वा विकेट नोंदवतोय. अजून एक विकेट जर घेतला तर 5000 रुपयांचं पारितोषिक असेल संघाचे पुरस्कर्ते. अनिकेतजी, अनिकेतजी बघा, त्यांच्याकडून 10000 रुपये या विकेटसाठी, 10000 रुपये. आणि आकाश ढोलकर यांच्याकडून आणखीन एक विकेट घेतला तर 5000 रुपये, त्यामुळे या विकेटसाठी तब्बल 15000 रुपयांची घसघशीत कमाई मात्र करता येणार आहे. साहिल ठाकूरसाठी पारितोषिक होतं, परंतु ते पुकारण्याच्या अगोदरच साहिल ठाकूर मैदानाच्या बाहेर.
चंद्रकांत ठाकुर साठी आता मात्र पारितोषिक घेत आहे. षटकारासाठी 2000, चौकारासाठी 1000. सिया सचिन ठाकुर यांच्याकडून एका पाठोपाठ 5 सादरे. या षटकामधला शेवटचा चेंडू घेऊन अविनाश ढोलकर सज्ज होतोय. आज मात्र मोठा इतिहास या स्पर्धेच्या माध्यमातून रचला तर जाणार नाहीये ना. आज मात्र थक्क झालेत सगळेच क्रीडा रसिका परफॉर्मन्स पाहून. वर्षानुवर्ष मात्र ही कामगिरी मात्र लक्षात ठेवली जाईल त्या अविनाश ढोलकरची. 6वा चेंडू चंद्रकांत ठाकुर साठी. यावेळेस मात्र अगदी हलक्या हाताने हा चेंडू खेळून काढलाय. 5 फलंदाज बाद केलेत परंतु इथे मात्र शेवटच्या बॉलवर